भारतीय जनता पक्षाने मागं 2014 साली सत्तेत येताना जाहीर केलेलं की आम्ही सर्व महाराष्ट्रात टोलमाफी करू, पण काही ठराविक ठिकाणी टोलमाफी करण्यात आली, बाकीचे मोठे टोल मात्र अजून चालू आहेत. ज्या प्रकल्पांचं खर्च पूर्ण रिकवर झालेलं आहे त्या प्रकल्पावर टोल मेंटेनन्स पुरता ठेवायला हरकत नाही, पण त्यातून अव्याधपणाने टोल घेणं, जर खर्च पूर्ण म्हणजे एखाद्या प्रकल्पावर 1000 कोटी खर्च झाले असतील आणि ते आणि त्याचं व्याज मिळून आपली रिकव्हरी जर झाली असेल सरकारची, तर त्या ठिकाणचे टोल रद्द केले पाहिजेत, माफ केले पाहिजेत. ज्या ठिकाणी प्रोजेक्टमध्येच आपण कन्सिडर केलं आहे की टोल घेतला पाहिजे आणि घेणार आहोत, तर त्या ठिकाणी काही मर्यादा येतील, पण सरकारने या सगळ्या गोष्टीचा रिव्ह्यू करून आवश्यक ते निर्णय घेतले पाहिजेत.